नमस्कार मित्रांनो, मी निलेश सदर तुमच्या सर्वांचं आपलं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहोत. आपल्याला माहिती आहे की कृषी विभाग सध्या ॲक्टिव्ह मोडवर आहे, कारण की आता कृषी विभागातल्या ॲग्रिकल्चर सुपरवायझरची जी काही ॲडव्हर्टाईजमेंट होती ती झाली, त्याची एक्झामसुद्धा घेण्यात आली. नेक्स्ट आली आहे कृषी विभागातलीच वरिष्ठ लिपिक आणि सहाय्यक अधीक्षक हे पदासाठी एक ॲड आलेली आहे. तर आपल्याला या पदाबद्दलच थोडं डिटेल बघायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला सगळं काही डिटेल बघायचं आहे आणि शेवटी मी याची बुकलिस्टसुद्धा सांगेल. ओके, तर बऱ्याच जणांचा काही काही वेगवेगळे प्रश्न होते, त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये सापडतील. आता बघा, वरिष्ठ लिपिक हे जे काही पद आहे, म्हणजे आधी ज्युनियर क्लर्क असतो, नंतर सिनियर क्लर्क, तर हे सिनियर क्लर्कचं पद आहे. तर याच्यासाठी कोण, म्हणजे याची पात्रता काय असेल, सिलेबस काय असतील, याची फीज वगैरे, एक्झाम पॅटर्न राहील, किती ठिकाणी आपल्याला फॉर्म भरता येईल, म्हणजे सगळं आपल्याला हे याच्या सगळ्यांचे प्रश्नांचे उत्तरं आपल्याला भेटतील. आलं लक्षात? आणि शेवटी मी याच्या बुक्स कोणते आपल्याला रेफर करायचे येतं तर ते सुद्धा मी इथं सांगतो. ओके, चल बघू, चला बघूया आता नेक्स्ट व्हिडिओ. बघा, याचा जागा जे आहे तर मी त्या जागेचं थोडं तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. तर बघा, जागामध्ये जे दिले आहेत वरिष्ठ लिपिकच्या, तर नागपूर विभाग हे तर 14 जागा दिलेल्या आहेत वरिष्ठ लिपिक, आणि सहाय्यक अधीक्षकच्या सर्वात जास्त जागा येतं तर त्या येतात 10. ओके, ह्या नागपूर विभागीय कृषी सहसंचालक याच्यामध्ये येतं. नंतर अमरावतीमध्ये 11 जागा येतं वरिष्ठ लिपिकच्या आणि सहाय्यक अधीक्षकच्या 4. नाशिकमध्ये 12 येतं आणि सहाय्यक अधीक्षकच्या 6 येतं. पुणेमध्ये येतं 13 वरिष्ठ लिपिकच्या आणि सहाय्यक अधीक्षकच्या येतं इकडं 5. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर याच्या 11 येतं आणि इकडं 4 आहेत. लातूरमध्ये येतं 14. अलग लक्षात, लातूरमध्ये 14 आहेत वरिष्ठ लिपिकच्या आणि सहाय्यक अधीक्षकच्या आहेत 6. त्याच्यानंतर कोल्हापूरला सुद्धा 14 आहेत वरिष्ठ लिपिकच्या आणि सहाय्यक अधीक्षकच्या आहेत 4. आणि ठाणेमध्ये सगळ्यात जास्त इथं वरिष्ठ लिपिक 18 आणि सहाय्यक अधीक्षकच्या आहेत 8. अशा पद्धतीनं हे जागेचं डिस्ट्रीब्युशन आहे. म्हणजे ठाणेमध्ये सगळ्यात जास्त इथं वरिष्ठ लिपिक आणि सहाय्यक अधीक्षक जर म्हटलं तर तुम्हाला कुठं आहेत त्या, तर त्या आहेत नागपूरमध्ये. तर हे विभागीय कृषी सहसंचालक जे काही कृषी सहसंचालक येतं, तर यांचे जे काही ऑफिस येतं ह्याच्या ऑफिसमध्ये किंवा या विभागीय कृषी सहसंचालकमध्ये जे काही जिल्हे असतात, या जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्याला काय करू शकतात, अपॉइंटमेंट होऊ शकतो. अलग लक्षात, किंवा तालुक्याच्या ठिकाणी जशी गरज असेल त्या ठिकाणी ते आपली अपॉइंटमेंट करतील. ओके, तर बघा ह्या जागाचं तुम्हाला डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. नेक्स्ट, हा फॉर्म तुम्हाला अशी वेबसाईट दिसेल, या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षा कोण घेणार, तर त्यांनी सांगितलं IBPS ही परीक्षा कंडक्ट करणार आहे. कोण करणार आहे? IBPS परीक्षा कंडक्ट करणार आहे. हे फॉर्म, त्या फॉर्ममध्ये तुम्हाला सगळं डिटेल काही भरायचं आहे. कास्ट जी आहे, तर कास्ट हे 2022-23 जे आहे आर्थिक वर्ष, फॉर एक्झाम्पल EWSवाल्यांसाठी, तर EWSवाल्यांसाठी 22-23 या आर्थिक वर्षातलेच आपल्याला ते असणं गरजेचं आहे, नाही तर आपला फॉर्म रिजेक्ट होईल. अलग लक्षात, म्हणून सगळ्यांनी अजून वेळ आहे. जर कोणाकडे कास्ट सर्टिफिकेट वगैरे नसतील, काही नॉन क्रिमिनल नसतील, तर ते काढून घ्या, तसा फॉर्म भरू नका. ओके, तर नेक्स्ट बघा काय, तर याची जी काही डेट वगैरे दिलेली आहे तर ते इथं नमूद केलेली आहे. त्यांनी डेटमध्ये इथं सांगितलं आहे की बा 6/4/2023 पासून, म्हणजे 6 एप्रिलपासून याचे फॉर्म चालू झालेले आहे. तर 20 एप्रिलला याचे फॉर्म, 20 एप्रिलपर्यंत फॉर्म आपल्याला भरता येतील. अलग लक्षात, किती, 20 एप्रिलपर्यंत आपल्याला हे फॉर्म भरता येतील. त्याच्यामुळं ज्याच्याकडे डॉक्युमेंट्स वगैरे असतील रेडी, त्यांनी फॉर्म म्हणजे भरून टाका, फिलअप करून द्या फॉर्म, नाही तर प्रॉब्लेम होतात शेवट. आताही EFOसाठी मला बऱ्याच जणांनी SMS टाकलं की सर आमचा फॉर्म फिलअप झाला नाही, आम्ही शेवटच्या दिवशीपर्यंत वाट पाहत बसलोय. तर असं काही करू नका, डॉक्युमेंट व्यवस्थित असेल तर फॉर्म भरून टाका. ओके, नेक्स्ट आहे की सहाय्यक अधीक्षक याची पात्रता काय आहे किंवा शैक्षणिक पात्रता काय आहे आपल्याला हे बघायचं आहे इथं. तर सहाय्यक अधीक्षकची शैक्षणिक पात्रता आहे की संविधानिक विद्यापीठाची द्वितीय श्रेणीतील पदवी, म्हणजे कमीत कमी आपल्याला आपली जी की डिग्री राहते, आता वेगवेगळ्या डिग्री आहेत इथं, तर इथं यांनी जे म्हटलेलं आहे ती कोणतीही संविधानिक विद्यापीठ, म्हणजे जे UGC अंडर असतील, जे आपल्या इकडं नॉन ॲग्रिकल्चरल आपले विद्यापीठ असतील, ॲग्रिकल्चरल विद्यापीठ असतील, हे सगळे विद्यापीठ त्याच्यामध्ये येतील. पण आपली पदवी किमान ही द्वितीय श्रेणीतील असेल. पहिला निकष आहे म्हणजे तुमची डिग्री ही जी आहे तर ती द्वितीय श्रेणीतील असावी. म्हणजे त्याच्यानंतर इथं मात्र एक दिलं आहे की पदवीनंतर मसुदा लेखन व पत्रव्यवहाराचा कामाचा किमान 3 वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव असणे आवश्यक आहे आणि विधी शाखेची पदवी धारण करणाऱ्या
प्राधान्य देईल. आता मान्य आहे की आपल्याला हे पदवी आहे आपल्याकडं, पण ही जी काही यांनी सेकंड हँड आर्ट सांगितले की किमान 3 वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव, तर हा अनुभव जर असेल तुमच्याकडं, ॲक्च्युली हा अनुभव तुम्हाला हे मसुदा लेखन पत्र व्यवहाराचं कामाचं, म्हणजे एखाद्या गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये जर तुम्ही काम केलेलं असाल, म्हणजे सध्या तुम्ही ज्युनियरला असाल किंवा काही तुमची सध्याचं पद कमी असेल, पण तुम्ही 3 वर्ष त्या ह्याच्यात काम केलं आहे, तर तुम्ही मात्र त्या पदासाठी, कारण सहाय्यक अधीक्षक पदासाठी, कारण जवळपास हे क्लास 2 लेवलचं पद आहे याचं, म्हणजे तसं तर क्लास क मध्येच येते, म्हणजे क्लास 3 येईल हे क मध्ये, पण याचं पेमेंट जे राहील तर ते क्लास 2 श्रेणीमध्ये याचं पेमेंट जाते, अलग लक्षात. तर याचा मात्र 3 वर्षाचा अनुभव, प्रत्यक्ष अनुभव मागितला आहे, म्हणून ज्याच्याकडं हा अनुभव असेल त्यानंच ते फॉर्म अप्लाय करा. खोटा किंवा डुप्लिकेट काही असा अनुभव आणून काही हे करू नका, कारण असं जर काही झालं तर मग आपल्याला सगळ्याच भरतीमधून कॅन्सल करण्यात येईल, अलग लक्षात. त्याच्यामुळे प्रत्यक्ष असेल तर आणा, नसेल तर जे प्रामाणिकपणे आहे आपल्याकडे तेच टाका. नेक्स्ट आहे की वरिष्ठ लिपिक. हां, आता इथं बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारले होते ॲक्च्युली लिपिक. आता लिपिक पद म्हटलं की आपल्याला माहिती आहे की MPSCचं म्हटलं की तिथं 30-40 टायपिंग आलेली आहे, पण तुम्हाला सांगतो की इथं मात्र टायपिंगची तुम्हाला गरज नाही, इथं टायपिंगची गरज नाही. तर इथं काय सांगितलं आहे, शासन महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त संविधानिक विद्यापीठाची पदवी, म्हणजे तुमची डिग्री कोणती चालू आहे, इंजिनिअरिंग असाल, तुम्ही डॉक्टर असाल, का काही ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट असाल, कोणीही असाल, तर तुम्ही हे पदासाठी इलिजिबल आहे. नंतर त्यांनी केलेलं आहे की बा द्वितीय श्रेणीतील पदवी उत्तीर्ण. मग आता पहिला तर सांगितला विद्यापीठाची पदवी, म्हणजे पदवी तर आहे तुमच्याकडे, पण तर किमान तुमची द्वितीय श्रेणीमध्ये पाहिजेत, अलग लक्षात. किंवा त्याच्यानंतर यांनी दिलं आहे किंवा यांनी दिलेलं आहे इथं बघा, किंवा यांनी दिलेलं आहे की बा मसुदा लेखन, जे काही मसुदा लेखन आहे तर हे दिलं, मसुदा लेखन व पत्र व्यवहाराचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य देण्यात येईल. म्हणजे मित्रांनो काय, तर तुम्हाला याचे जी काही पात्रता आहे, तर तुमच्याकडे संविधानिक विद्यापीठाची पदवी असली पाहिजे, तर ती कमीत कमी द्वितीय श्रेणीतील असली पाहिजे. तो प्रत्येक जण हा वरिष्ठ लिपिकचा फॉर्म भरू शकतो, हे इथं किंवा म्हटलेलं आहे त्यांनी. तर ज्यांच्याकडे मसुदा लेखन पत्र व्यवहार असेल ते तर हे सहाय्यक अधीक्षकला तर 100% हे अप्लाय करतील, पण त्यांनी वरिष्ठ लिपिकसाठी जरी अप्लाय केला तर त्याच्यात मात्र जर समजा असे काही असतील त्यांनी अप्लाय केलं आहे आणि ते उद्या ते जी काही फायनल मेरिट लिस्ट लागेल त्याच्यात त्यांचं नाव असेल, तर त्यांना काय केलं ते प्रिफरन्स देतील, अलग लक्षात. त्यांना काय करतील ते प्रिफरन्स देतील, पण आपल्याला हा फॉर्म भरायला चालतो. जे एनी ग्रॅज्युएशन, कोणतेही ग्रॅज्युएशन असेल त्यांना हा फॉर्म भरायला चालतो, पण एक अट हे आपल्याकडे पदवी तर आहे, पण कमीत कमी ती द्वितीय श्रेणीतील पदवी पाहिजे. ती कोणत्या श्रेणीतील पदवी पाहिजे, द्वितीय श्रेणीतील पाहिजे. मग ते तुम्ही डिग्री मुक्त विद्यापीठातून केली तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण ते जे काही मुक्त विद्यापीठ आहे ते सुद्धा शासन मान्यताच आहे, महाराष्ट्र शासनाची मान्यता आहे, त्याच्यामुळे ते सुद्धा BA वगैरेवाले सुद्धा MA वगैरेवाले सगळे याला पदाला इलिजिबल राहणार आहेत. ओके, हे झालं याच्या शैक्षणिका अर्थे बाबत. दुसरं याची वयाची मर्यादा, म्हणजे वय कुठपर्यंत पाहिजे ते आहे. तर बघा 31 मार्च 2023 हे जे काही 31 मार्च 2023 आहे, तर वय किमान वय 18 आणि कमाल 40 वर्ष, म्हणजे हे 40 ओपन कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी येतं. आणि जे काही मागासवर्गीय असेल, म्हणजे त्याच्यात OBC WS तुमचं बाकीचे जर आपण SC ST जर म्हटलं, तर यांच्यासाठी जे आहे तर त्यांच्यानुसार कुठं 5 कुठं 3 हे जे काही एज रिलॅक्झेशन दिलं त्यानुसार ते पात्र होऊ शकतं. म्हणजे आपण जे 45 आहेत ते सुद्धा या पदाला पात्र होऊ शकतात, अलग लक्षात. त्याच्यानंतर नेक्स्ट सहाय्यक अधीक्षक या पदासाठी कमाल वय 40 जास्त नसावे, म्हणजे 40 जास्त नसावे. कमाल सांगितलंय, किमान सांगितलं नाही आहे त्यांना, अलग लक्षात. आणि 40 हे ओपन कॅटेगरीमध्ये आले, बाकीचं तर तुम्हाला माहिती आहे, दिव्यांग व्यक्ती झालं, खेळाडू झालं, यांचं सुद्धा इथं यांनी वयाचं सांगितलेलं आहे. अनाथ उमेदवाराच्या बाबतीत 43 सांगितलं. अंशकालीन उमेदवार असेल तर ते 45 नाही सॉरी हो 45 त्यांनी जवळपास सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीचं हे वयवारीचं त्यांनी सांगितलेलं आहे. नेक्स्ट बघा काय, हे वयाचं झालं आहे. आता याचा सिलेबस काय राहणार आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा सिलेबस काय राहणार. एक गोष्ट लक्षात घ्या, मी पुन्हा एकदा याच्यात सांगतो, ज्या मुलांचे मराठी इंग्लिश GS प्लस मॅथ रिजनिंग, याच्यातलं मी म्हणेल इंग्लिश आणि मॅथ रिजनिंग, ज्यांचे हे दोन सब्जेक्ट चांगले आहेत त्यांच्यासाठी यावरचे भरपूर साऱ्या अशा ॲडव्हर्टाइजमेंट राहतील, ज्याच्यावर हे काय करू शकतील, इथं बऱ्याचशा परीक्षा देऊ शकतील. जसे आता फॉर एक्झाम्पल तलाठ्याची, स्पेशल तलाठ्याची प्रिपरेशन करणारे व्यक्ती आहेत, ते सुद्धा ही परीक्षा देऊ शकतात, देतील, कारण हे कॉमन सब्जेक्ट सांगितलेले आहेत. मराठी इथं सांगितलं आहे त्यांनी, मराठी सांगितला,
अलग लक्ष्य, मराठी सांगितलं आहे, इंग्लिश सांगितलं आहे, सामान्य ज्ञान सांगितलं आणि बुद्धी बौद्धिक चाचणी, म्हणजे सेम आपलं जे काही तलाठी वगैरे ॲड भरती होईल त्याच पद्धतीनं. मग माझं म्हणणं आहे की मग तुम्ही जे काही कृषी सेवकचे वगैरे प्रिपरेशन्स करतात त्यांनी सुद्धा हा फॉर्म भरायचा आहे. का भरायचा? तर पहिलं कारण असं आहे की हे IBPS घेणार आणि IBPS तलाठी वगैरे बाकीच्याही परीक्षा जलसंपदा असो बाकीच्याही परीक्षा आता IBPS घेणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला काय होते की IBPSचा पॅटर्नसुद्धा याच्यातून माहिती होऊन जाईल की पॅटर्न कसा आहे नेमका, म्हणजे कोणत्या लेवलला ते विचारतात. आलं का लक्षात? त्याच्यामुळं तुम्हाला वाटत असेल की बा आपला नंबर याच्यात लागेल का नाही काय नाही, पण फॉर्म भरा आणि परीक्षा द्या. कारण ही परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला इंग्लिश, इंग्रजी झालं, मराठी झालं, सामान्य ज्ञान झालं, बौद्धिक चाचणी झालं, या विषयांना कसं समोर जायचं, याचा पॅटर्न काय आहे पर्टिक्युलर, हे यांची लेवल कुठंपर्यंत विचारतात, प्रश्नाचं स्वरूप कसं आहे, या सगळ्या गोष्टीचा उलाखा तुम्हाला या परीक्षेमधून जा लागेल. आलं का लक्षात? मग काय मराठीसाठी किती राहतील? मराठीसाठी राहतील 25 गुण, इंग्लिशसाठी राहतील 25, सामान्य ज्ञानसाठी 25 राहतील, बौद्धिक चाचणीसाठी 25 राहतील. तर असे 25 25 राहतील. कालावधी राहील 2 घंटे, म्हणजे जवळपास 2 घंटे, आणि तुमचे जे प्रश्न दिलेलेले आहे राहतील, अलग लक्षात, ते राहतील जवळपास, बघा यांनी काय सांगितलं, एक प्रत्येकी 50 गुण, प्रत्येकी 50 गुण, याचा अर्थ प्रत्येक विषयाला 25, पण एकूण 100 प्रश्नांची व 200 गुणांची. म्हणजे आता हे समजलं नाही आपल्याला की जर यांनी प्रत्येकी जर 50 गुण ठुलेले आहेत, म्हणजे मराठी 50, इंग्रजी 50, सामान्य विज्ञान 50, बौद्धिक चाचणी 50, म्हणजे 25 25 प्रश्न, म्हणजे 25 25 प्रश्न म्हणजे किती व्हावं लागले, 100 प्रश्न व्हावं लागले, 100 प्रश्न. आणि एका प्रश्नाला जर त्यांनी 2 मार्क दिले, एका प्रश्नाला जर त्यांनी 2 मार्क दिले, तर तुम्हाला किती गुण होतील त्याचे, 200. म्हणजे प्रत्येक जो सब्जेक्ट आहे याला 25 25 प्रश्न ते विचारतील, म्हणजे 100 प्रश्न राहतील आणि त्याचं 100 चे 200 मार्क्स पकडल्या जातील. त्याचा कालावधी मात्र 2 तास आहे, 2 तास, ॲक्च्युली एवढा कालावधी नाही लागत त्याला, बट 2 तास कालावधी यांनी दिलेला आहे. अलग लक्षात, 2 तास कालावधी दिलेला आहे. तर नंतर यांनी खाली दिलं आहे की बाई याचा दर्जा कसा राहील, परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समतुल्य राहील. अलग लक्षात, म्हणजे हे पदवी लेवलचं राहील, कारण आपलं ग्रॅज्युएशन आपलं जे त्यांनी जे काही पात्रता मागितलेली आहे ही पात्रताच ग्रॅज्युएशन झाले, त्याने म्हणजे त्या पदवी लेवलच्या दर्जाचे प्रश्न राहतील. तथापि त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिका चा दर्जा मात्र 12वीच्या समान राहील, म्हणजे 12वीचे जे काही मराठी इंग्लिश सध्या असते तर त्या दर्जाचं मात्र काय राहील, तुम्हाला मराठी इंग्लिश राहील, पण तुमचं सामान्य ज्ञान झालं, बौद्धिक चाचणी वगैरे झालं, तर यांचा दर्जा थोडा पदवी लेवलचा राहील. इथं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नेक्स्ट बघा, आता अर्ज केव्हा भरायचा, सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे अर्ज केव्हा भरायचा. काय अर्ज? तुम्हाला सांगितलं की 6 एप्रिलपासून चालू झालेला आहे आणि 20 एप्रिलपर्यंत भरायचा आहे. अर्ज कुठं करायचा, तर ही त्यांनी वेबसाईट दिलेली आहे, कृषी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे. अलग लक्षात, अर्जात भरायच्या आधी आपल्याकडे कोणकोणते त्यांनी डॉक्युमेंट्स वगैरे मागितले आहेत हे सगळं बघून घ्या एकदा व्यवस्थित. ओके, नेक्स्ट त्यांनी सांगितलेलं आहे की फीज जर ओपन अमार्गास म्हणजे ओपन जर असेल तर त्याच्यासाठी 720 रुपये फी आहे. मागासवर्गीय असेल, अनाथ असेल, काही हे असतील तर यांच्यासाठी 650. आता मागासवर्गीयमध्ये सगळेच यांनी एकत्र केलेले येतं, म्हणजे SC ST OBC EWS याच्यासाठी 650 आणि इकडे अमागासाठी 720. फी थोडी जास्त आहे, पण या कंपनीला ॲक्च्युली ते काही MPSC नाही आहे कमी फीसाठी, हे प्रत्येकाची फी आता ज्या काही परीक्षा येतील ती फी एवढीच राहणार आहे. तर अलग लक्षात, ते प्रायव्हेट कंपनीला टेंडर दिलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांचा उद्देश त्यांना जे काही पर कॅन्डिडेट त्यांचं ठरलेलं असेल तेवढी फी काय शासन आपल्याच फीमधून त्यांना देणार आहे. अलग लक्षात, तर बघा हे परीक्षा शुल्क आणि नॉन रिफंडेबल वगैरे त्यांनी सांगितलं. अलग लक्षात, तर हे या गोष्टीकडे लक्ष द्या, म्हणजे 720 आहेत. आता प्रश्न एका बऱ्याच जणांना या विचारला की सर एका ठिकाणी किती म्हणजे एका जागेवर किती अर्ज भरू शकतो, तर असा काही उल्लेख त्याच्यात केलेला नाही, पण माझा असं पर्सनल ओपिनियन आहे की आपण एका ठिकाणी एकच अर्ज आय थिंक अप्लाय करू शकतो आपण, कारण की ही परीक्षा जे काही याचे पद आहेत एवढे हे गंज वेगवेगळ्या ठिकाणीचे आहेत, पण याची परीक्षा मात्र एकच होईल. अलग लक्ष, याची परीक्षा जी राहील तर ती एकच होईल. एकच म्हणजे असं म्हणतो की जसं की समजा आता कृषी विभागीय कृषी संचालक नागपूर हे असं वेगवेगळ्या नाहीत, तर याची एकच परीक्षा. हां, परीक्षा चालेल, फॉर्म जर आले तर त्याला परीक्षा ती 2 3 दिवस चालेल, फॉर्म त्याची किती कॅपॅसिटी आहे ते IBPSचे हे घेण्याचे ते 2 3 दिवस चालेल. अलग लक्षात,
आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट बघा. नेक्स्ट बुक लिस्ट. आता बुक लिस्ट तुम्हाला माहितीच आहे, जवळपास तुम्ही प्रिपरेशन्स करत आहात, पण तरी सुद्धा नवीन काय असतं तुम्ही सांगतो. मराठीसाठी मोरा वाळंबे सरांचं बुक वापरायचं, बाळासाहेब शिंदे सरांचं बुक वापरायचं. पण इथं जे विचारणारे मराठी येतात ते थोडं तुम्हाला अलंकार वगैरे या गोष्टीवर, राग अलंकार या गोष्टीवर सुद्धा भर दिला जातो. जे की तुम्ही जर MPSC देत असाल तर या हे अलंकार वगैरे काही विचारत नाही, सहसा विचारतात कुठं मोठं एखादा प्रश्न राहतो वगैरे, पण असं विचारत नाही इथं. पण सरळ सेवाचा भरतीचा मात्र पॅटर्न थोडा वेगळा असतो. इथं अलंकार वगैरे राग का असतात हे ह्या गोष्टी कराव्या लागतील थोड्या. तर त्याच्यामुळं याच्यासाठी बेस्ट पर्याय आपल्याला मोरारामबे बाळासाहेब शिंदे सर किंवा मार्केटमधलं अजून काही एखादं बुक्स असेल ते तुम्ही रेफर करू शकता. त्याच्यानंतर MJ शेख सरांचं बुक हे बाळासाहेब शिंदे सरांचंच बुक आहे. अजून मार्केटमध्ये तुम्ही जे वापरत असाल तेही वापरू शकता. फक्त एक बुक करा आणि कॉन्स्टंट ते करत राहा, त्याला रिव्हिजन्स राहा. असं नाही की मी आता हे बुक सांगितले म्हणजे तुमच्याकडे असेल तर करा, नाही तर जे तुम्ही सध्या बुक करा. मार्केटला अजून सुद्धा काही चांगले बुक्स आहेत, तुम्ही जर ते बुक सुद्धा करू शकता. नंतर जीएचचा आवाका लक्षात घ्या, तात्याचा ठोकळा आहे. पण जे काही आता पोलीस भरतीचे जीएचचे ठोकळे आलेले आहेत, कारण याचं जे जीएस असते तर ते आय थिंक पोलीस भरतीसारखंच, फक्त याला आपल्याला चालू घडामोडीचा टच द्यावा लागेल. आलं की चालू घडामोडीचा आपल्याला टच द्यावा लागेल, नाही तर मग एक तुम्हाला माहिती आहे जीएसला देअर इज नो स्काय, म्हणजे त्याला लिमिटच नाही आहे कुठलंच काय कोणतं काय टाकू शकतात त्याला लिमिट नाही आहे. पण तरी करा, जीएस चांगलं करा, फक्त त्याला करंट चालू घडामोडीचा अटॅच राहू द्या. नंतर मॅथ अँड रिझनिंगसाठी सचिन ढवळे सरांचं बुक आहे, मॅथ अँड रिझनिंगसाठी. अजून मग अले सरांचं आहेत, अजूनही बऱ्याचशा अकॅडमीचे बुक्स किंवा मार्केटमध्ये काही बुक्स आहेत तेही तुम्ही वापरू शकता. असं नाही की मी सांगितलं म्हणून हे का, मला काय याच्यावर काही कमिशन्स वगैरे सुद्धा नाही आहे, पण व्यवस्थित आहेत म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. आणि मार्केटमध्येही तुम्ही परफेक्ट एखाद्या याच्यातून, कारण 2+2=4 होणार आहे, फक्त सांगण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत अलग लक्षात. त्याच्यामुळं मार्केटमध्ये जे तुम्हाला सोपं वाटेल ते बुक्स तुम्ही रेफर करू शकता. आणि नेक्स्ट याचे अजून एक तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगतो. जर तुम्हाला इथं बघा, याचे जे IBPS पॅटर्न जो म्हटला आहे आतापर्यंत विचारलेले प्रश्न आहेत ते पॅटर्न तुम्ही वापरा, म्हणजे त्या पॅटर्ननुसार जा. अलग लक्षात, म्हणजे आता ह्या ज्या काही परीक्षा झाली आहेत, TET परीक्षा झाली, आता ॲग्रिकल्चर सुपरवायझरची परीक्षा घेतली, त्यांनी मागच्याही काही परीक्षा IBPSनं घेतलेल्या आहेत, तर त्या परीक्षाचे क्वेश्चन्स आधी बघा, कारण ते त्याच्यावर आपल्याला कळेल की नेमकं कुठंपर्यंत जायचं आहे, आपली आपली लिमिट काय आहे, काय वाचायला पाहिजेत काय नाही, हे कसे प्रश्न विचारतात, GH सुद्धा हे करायच्या आधी पहिल्यांदा ते करा. आणि जर पॉसिबल झालं तर मी याच्यासाठी लवकरच आपल्या सदार याग्री प्लॅटफॉर्म याच्यावर टेस्ट घेऊन येत आहो. तर मला वाटते तुमचे सगळे प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह झालेले असतील. फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही भरू शकता, माझं तुम्हाला ओपन येणं असेल की भरून टाका फॉर्म, ते पास हो ना हो ती नंतरची गोष्ट आहे. तुम्ही पर्टिक्युलर एखाद्या परीक्षेची तयारी करा, एखादं म्हणत असेल की मला तलाठीच व्हायचं आहे फक्त, तर तू तलाठीच होय, मान्य आहे तू तलाठीच होय, बट ही परीक्षा तर देऊन पाय, कारण तलाठ्याची परीक्षा उद्या IBPSनं जर घेतली तर मग आपल्याला त्या गोष्टी माहिती होतील. त्याच्यामुळं फॉर्म भरू शकता. यूट्यूबला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा, नवीन काही ह्या असेल तर मी लवकरच याची अपडेट राहील. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.